चंद्रनामाच्या राजाने आपल्या लहान मुलाच्या मनोरंजनासाठी बरीच वांद्रे पाळली होती व सेवकांच्या सहाय्याने त्यांची चांगली बडदास्त ठेवली होती त्या वांद्र्यांचा जो मुरक्या होता तो अतिशय बुद्धिमान व बहुश्रुत होता त्या राजाने आपल्या मुलांच्या खेळण्यातल्या गाड्यांना झुंपण्यासाठी काही मेंढेही पाळले होते त्यातलाच एका खादाड मेंढा अवे वेळोआवेळी मुदपाक खाण्यात शिरून तिथल्या पदार्थांवर तुटून पडे मग त्याला हकलून देण्यासाठी तिथले आचारी हाती लागेल ती गोष्ट त्याच्यावर भिरकावून त्याला घालून देत ते आचारी व तो मेंढा यांचा असा झगडा जवळजवळ दररोज चालेल तो प्रकार पाहून एकदा तो वानर प्रमुख आपल्या जातबाईंना जवळ बोलून त्यांना म्हणाला इतिहात आहे तंटे ही नित्याची बाब होऊन बसली असताने या ठिकाणी राहणे धोक्याचे आहे तेव्हा आपण इथून कुठेतरी निघून जाऊ या कारण म्हटलं आहे मोठ्या मोठ्या घरांचा नाश भांडणानी होतो मैत्रीचा शेवट कटू शब्दांनी होतो राष्ट्रांचा नाश वाईट राजांमुळे होतो आणि वाईट कृत्यामुळे माणसांच्या यशाचा शेवट होतो पण त्या दांगट मेढ्यां मेंढ्यांच्या व आचाराच्या भांडणाची जळ आपल्याला कशी काय पोहोचू शकते मध्येच एका तरुण वांद्राने प्रश्न केला यावर तो वाणन प्रमुख म्हणाला असं समजा एखाद दिवशी तो मेंढा बुतपाखान शिरला असता कुणा आचार्याने त्याच्या अंगावर पेटते कोलीत फेकले तर त्या मेंढ्याच्या अंगावरची लोकर पेट घेईल मग तो भयभीत झालेला मेंढा इकडे तिकडे धावत मुदपाकखाण्याजवळ असलेल्या गवताच्या गंजीकडे गेला की ती ला गंजीच नव्हे तर तिला लागून असलेली घोड्यांची पा पागही पेट घेईल आणि ती तसलेले घोडे भाजून मरतील किंवा होरपळून निघतील तसे झाले तर शालिहोत्र यांच्या जनावरांच्या रोगावरील उपचार ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आगीमुळे घोड्यांना होणाऱ्या जखमांवर वांद्रांची जरबी हा रामबाण उपाय असल्याने चंद्रराजा या चरबीसाठी आपल्या सर्वांना ठार मारेल पण वानर प्रमुखाचं हे म्हणणं राजवाड्यात मिळणाऱ्या रा। उत्तमोत्तम पदार्थाची चटक लागलेल्या त्या वानरांना पटले नाही तेव्हा तो त्यांना म्हणाला तू मला नसले यायचे तर येऊ नका मात्र पण मात्र मी जाणार कारण म्हटलं आहे संकटात सापडलेला मित्र दुसऱ्याकडून त्रास होणारे आपले घर देशाची फाळणी किंवा कुलक्ष झालेला पाहण्याचा ज्याच्यावर प्रसंग येत नाही ते खरोखरच धन्य होत याप्रमाणे बोलून तो वानर प्रमुख तिथून वनात निघून गेला परंतु थोड्याच दिवसात त्या वानर प्रमुखाच्या काणी आपण केलेले भाकीत खरे ठरल्याचे आले आपल्या सर्व आप्तमित्रांना राजाने चरबी मिळवण्यासाठी मारल्याने ऐकून तो अतिशय अस्वस्थ झाला व मनात त्याला मनात म्हणाला माझे न ऐकता ते झाले आप्तमित्र तिथे राहिले हे खरे पण कसेही झाले तरी ते माझेच ना मग माझ्या आप्तमित्रांना ज्याने जिवे मारले त्या राजावर सूड उगारा नको का कारण म्हटलं आहे परिकाकडून आपल्या कुटुंबीवर हल्ला केला गेला असता भीतीवा स्वार्थ यामुळे जो तो सहन करतो असा पुरुष निचातीच निच्च समजावा अशा तऱ्हेने आपल्या गणगुतांचा संवार केल्याबद्दल राजावर सूड उगवण्याचा विचार करीत तो वानर प्रमुख एका सरोवरापाशी गेला तर सरोवरात विपुल रत्ने होती सरोवराच्या पाण्यावर सूर्यप्रकाश पडला की रत्ने चमकू लागत वती मिळवण्यासाठी सरोवरा त्या सरोवरात शिरणारी माणसे त्यात राहणाऱ्या एका राक्षसाच्या भक्षस्थानी पडत त्या राक्षाची भेट घेऊन त्या वानर प्रमुखाने आपल्या बंधू बांधवांच्या संवाराची सर्व हकीकत त्यांना सांगितले व राजाला त्यांच्या परिवारासह त्या सरोबराकडे आणण्याकरता त्यांच्याकडे एक दिव्य रत्न मला मागितले ते मिळताच तुझ्या राजाच्या वाड्यासमोरच्या एका झाडाला झाडाच्या फांदीवर जाऊन बसला सूर्यगेरणे पडताच ती झगमग मारी ती रत्नमाला पाहून राजा तिच्याकडे लोभी नजरेने टकमक बघू लागला त्याने त्या वांदराला विचारले काय रे ही दिव्य रत्नमाला तुला कुठे मिळाली तू ती मला देतोस का राजाचा हा प्रश्न ऐकून तो वानर प्रमुख मनात म्हणाला स्वतःपाशी गडगंचा संपत्ती असलेला हा राजा पण माझ्या अपेक्षेप्रमाणे याचाही जीव माझ्यापाशी असलेल्या माळेतच गुंतलाच बाकी त्यात नवल ते काय लोप किंवा हाव ही चीजच मोठी अजब आहे म्हटलंच आहे ना शंभराचा स्वामी असलेल्या हजारांची इच्छा करतो हजार असलेल्या लाखांची अभिलाषा बाळगतो लक्षाधीशाचा राज्य हवेसे वाटते आणि राजपती असलेल्या मरणोत्तर स्वर्गाची इच्छा धरतो मनुष्य कितीही रुद्ध हो त्याचा लोप किंवा तृष्णा क्षीण न होता दिवसांदिवस अधिका अधिक तरुणच होत जाते म्हटलेच आहे की वृद्धत्वाने के जीर्ण होतात रुद्धत्वाने दातही कमकुत होतात आणि डोळे व कानही क्षीण होतात पण तृष्णा मात्र तरुण होत राहते अशा तऱ्हेच्या विचारात मग्न झालेल्या दा वांद्राला राजाने पुन्हा तोच प्रश्न विचारला तो म्हणाला महाराज ज्या राजधानी भायच्या वनात कुबेराने निर्माण केलेले एक सरोवर आहे रविवारी सकाळी सूर्योदय होता 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 जो जो त्या सरोवरात बुडी घेतो तो तो गळ्यात असली एक रत्न मला घेऊनच बाहेर पडतो तुम्ही उद्याच्या रविवारी माझ्या मागोमाग आलात तर मी तुम्हाला ते सरोवर दाखवीन दुसऱ्या दिवशी सकाळी राजा आपल्या सर्व परिवारासह त्या पांदरा मागोमाग त्या सरोवराकडे गेला मग सूर्य उगवू आणि पाहून त्या मांद्राने राजाला वगळून इतर सर्वांना त्या सरोवरात उड्या घ्यायला सांगितली त्याप्रमाणे राजाच्या राण्या राजकुमार आपतेश यांनी उड्या मारल्या पण बराच वेळ झाला तरी कुणीच बाहेर येत नाहीये पाहून राजाने त्या वांद्राला विचारले काय रे कुठे गेली ही मंडळी वानर म्हणाला तुम्ही माझ्या नातेवाईकांना चरबीसाठी मारून जिकडे पाठवून दिले तिकडे गेली त्या सर्वांना या सरोवरात राहणाऱ्या एका राक्षसाने गिळंकृत केले आहे दुःखाने व्याकुळ व संतप्त झालेल्या राजाने त्या वांद्राला विचारले तुझे हे वागणे धर्माला सोडून नाही का यावर वांद्राने उत्तर दिले नाही कारण एखाद्या कृतीला तशाच प्रकृतीने हिंसेला प्रतिहिंसेने आणि दृष्टपणाला उत्तर द्यावे यात मला काहीच वावगे दिसत नाही दुष्टांची दृष्टपणानेच वागावे याप्रमाणे बोलून झाले होते त्यांच्या वाटने तर तो राजा त्यांच्या मार्गाने निघून गेला ही गोष्ट सांगून सुवर्णसिद्धी म्हणाला चक्रधरा ज्या लोभाने त्या चंद्रराजाचे अपार नुकसान केले त्या लोभानेच तुझ्या पाठीशीही चक्राची उपाधी लावून ठेवलेस ठीक आहे मी आता तुझा निरोप घेऊ का कारण एकतर मित्र या नात्याने मी तुला मदत करण्याचे कितीही जरी ठरवले तरी मी तुला संकटमुक्त करू शकत नाही आणि दुसरे म्हणजे तुझा चेहरा त्या अकाली राक्षसाला पाहिलेला वांदराप्रमाणे दिसत असल्याने मला तो भगवतही नाही यावर हा अकाली राक्षस कोण असा प्रश्न चक्रधराने केला असता